हा युनिवर्स मध्ये काय आहे हा प्रश्न माणसाला 3000 वर्षापासून पडलाय, पण त्याचा खरा अर्थाने जो शोध सुरू झाला तो गॅलिलिओ नंतर सुरू झाला, कोपर्निकस, गॅलिलिओ, केपलर. गॅलिलिओच्या प्रयत्नातनं हा पहिला टेलिस्कोप तयार झाला आणि गॅलिलिओने टेलिस्कोपच्या साह्याने पृथ्वीच्या बाहेरचं काहीतरी पाहिलं आणि ते पाहिलं ते विलक्षण होतं. त्याला गुरुचे चंद्र दिसले, ही कुड सी सॅटेलाइट्स ऑफ ज्युपिटर, ही कुड सी सोलर, म्हणजे सूर्यावरती वादळं होतात, देर आर ब्लॅक स्पॉट्स ऑन द सन, सूर्य सौर डाग ज्याला म्हणतात, असे त्याला पाहायला मिळाले, चंद्रावरची विवरं बघायला मिळाली. आणि त्यामुळे टेलिस्कोपच्या शोधानंतर माणसाचं हे वाढत गेलं कुतूहल, जिज्ञासा, क्युरिओसिटी, की मॅटर कुठे कुठे पसरलं आणि काय काय होत आहे. आणि त्याचबरोबर मायक्रोस्कोपचा शोधही गॅलिलिओच्याच काळात लागला. लुई व्हॅन हॉक नावाचा एक चष्मे दुरुस्त करणारा माणूस होता आणि आणखीनही अशी नावं आहेत काही, तर त्यांच्या प्रयत्नातनं मायक्रोस्कोप तयार झाला, तो गॅलिलिओने डेव्हलप केला आणि हा कंपाऊंड मायक्रोस्कोप आपल्याला आपल्या प्रयोगशाळेत बघायला मिळतो. यातनं आपल्याला सूक्ष्म गोष्टी पाहता येतात असं लक्षात आलं आणि त्यामुळे सूक्ष्मात सूक्ष्म आपण किती जाऊ शकतो आणि मॅटर हे किती विस्तारलेलं आहे हे सुद्धा आपल्याला यातनं पाहता येतं. एक छोटासा आपण स्लाइड शो बघूया, म्हणजे मग या सगळ्या शोधाची रेंज किती आहे ते कळेल. पुणे किती पसरलंय तर नगर रोडला वाघोली, शिक्रापूर वगैरे, आणि सातारा रोडला म्हणलं तर पार शिवापूर वगैरे पर्यंत, म्हणजे ही रेंज आहे पुणे शहराची. तसं आपल्याला जे समजतं त्याची रेंज किती आहे आपण थोडस पटकन 5 मिनिटात बघणार आहोत. लेट अस सी. Thank you.
Thank you.
हा सगळा प्रवास केल्यानंतर प्रश्न उठतो की खरोखरच हे सगळं जे विश्वामध्ये मॅटर आहे हे मॅटर नेमकं कशापासून बनलेलं आहे. तर काहीतरी कण आहेत, देर आर सम पार्टिकल्स दॅट वी ऑलरेडी नो, पण मग हे पार्टिकल्स कशाचं बनलेले आहेत, का ते अनब्रेकेबल आहे हे काही लक्षात येत नव्हतं. आणि म्हणून मग याच्यावरती काही काम हे साधारण गेल्या 250 वर्षामध्ये जास्त करून झालं डाल्टनच्या नंतर. डाल्टनने काय विचार केला की हे जे पार्टिकल्स आहेत हे एकमेकांशी कसे जोडले जातात. सो ही थॉट ऑफ ॲटम्स अँड ॲटम्स कंबाईन इंटू मॉलिक्युल्स. तर मग आपण जरा तुम्ही ऑपरेट करायला थांबा. तर मग पुढची जी स्लाईड आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा प्रवास थोडासा दिसणार आहे. पुढे जाऊ आपण. नाही, त्याचं पहिलं जे काही काम झालं हे ज्याने केलं तो इथं दिसतोय शास्त्रज्ञ तुम्हाला, त्याचं नाव जे जे थॉम्सन. या थॉम्सनचं असं वाटलं की देर आर सम पार्टिकल्स विच आर कॅरिंग सम करंट. इलेक्ट्रिक करंटचा शोध आधीच लागलेला होता. आपल्याला माहिती आहे की यू मस्ट हॅव हर्ड नेम्स ऑफ व्होल्टा, गॅल्व्हानी, यांनी सगळ्यांनी इलेक्ट्रिक करंटचा किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला होता. आणि नंतर करंट इलेक्ट्रिसिटीचा शोध लावलेला होता. बेंजामिन फ्रँकलिन इज वन ऑफ देम. आणि त्यांना असं वाटत होतं की ही इलेक्ट्रिसिटी जाते कशी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. तुम्हाला माहिती आहे बेंजामिन फ्रँकलिन हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता. पतंग उडवत असताना आकाशामध्ये ज्या विजा चमकतात तर तिथली वीज ही त्याने खाली आणायचा प्रयत्न केला पतंगाच्या दोऱ्यामधनं. हा प्रसिद्ध प्रयोग आहे त्याचा, काईट एक्सपेरिमेंट म्हणून तो ओळखला जातो पतंगाचा. पण तोपर्यंत हे माहिती नव्हतं की इलेक्ट्रिसिटी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते कशी. मायकेल फॅरॅडेचं नाव ऐकलंय का तुम्ही? त्याने पहिल्यांदा मायकेल फॅरॅडेने काही प्रयोग केले आणि त्याच्यामध्ये त्याने दाखवून दिलं की हा जो ही जी इलेक्ट्रिक करंट, व्हॉट करंट इज फ्लोईंग, दॅट इज बिकॉज ऑफ, मे बी बिकॉज ऑफ सम पार्टिकल्स. काहीतरी पार्टिकल्स असू शकतील. फॅरॅडेने आणि त्याच्याबरोबर एक क्रुक्स नावाच्या एका शास्त्रज्ञाने दोघांनी याच्यावरती खूप काम केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी काही विशिष्ट इक्विपमेंट तयार केलं. याला क्रुक्स एक्सपेरिमेंट किंवा फॅरॅडेज एक्सपेरिमेंट म्हणतात. आज आपण तो पाहणार आहोत. पण प्रत्यक्षामध्ये हे जे पार्टिकल्स आहेत यांना वजन असतं, म्हणजे याला वस्तुमान असतं, इट हॅज मास. हे जे जे थॉम्सनने दाखवलं इथं तुम्ही जर बघितलं तर त्याने काय शोधलं ते दिलेलं आहे. तर त्याने इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आणि मास याचा रेशो किंवा गुणोत्तर शोधलं. ही फर्स्ट डिटरमाइंड इट. त्याचबरोबर त्याने हेही दाखवून दिलं की हायड्रोजन ॲटमचा जर ई बाय एम काढला आणि इलेक्ट्रॉनचा काढला त्याच्यामध्ये फरक असतो हे त्याने दाखवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याने जे काम केलं, त्याने ॲटॉमिक स्पेक्ट्राचा त्या काळामध्ये अभ्यास सुरू झालेला होता आणि त्यामुळे प्रत्येक एलिमेंटमधनं जो गॅस, जो प्रकाश बाहेर पडतो तो वेगवेगळ्या रंगांचा असतो. तुम्ही घरी गेल्यानंतर एक प्रयोग छोटासा करून बघा. आपण घरी गॅस पेटवायचा आणि गॅस पेटवल्यानंतर निळी ज्योत असते गॅसची, यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड, इट्स अ ब्लू फ्लेम. थोडंसं मीठ घ्यायचं आणि त्या मीठ असं त्या गॅस फ्लेमवरती शिंपडायचं. यू विल नोटीस दॅट ब्लू फ्लेम टर्न्स इन टू येलो. असं का बरं घडतं? तर मीठ कशापासून तयार झालेलं आहे? व्हॉट इज रिअली सॉल्ट? सोडियम अँड क्लोरीन. इट इज सोडियम क्लोराईड. सो इट इज द कॅरेक्टरिस्टिक कलर ऑफ सोडियम. सोडियमचा जो रंग आहे तो येलो आहे. त्याचे जे जर स्पेक्ट्रम घेतला आपण, नॉर्मल स्पेक्ट्रम सूर्यप्रकाशाचा घेतला तर त्यात सगळे साती रंग दिसतात. इट इज अ बँड ॲक्च्युअली, बट यू गेट लाईन्स, दॅट इज कॉल्ड लाईन स्पेक्ट्रम. इथं जसं दिसतं आहे, सो एव्हरी एलिमेंट हॅज अ कॅरेक्टरिस्टिक स्पेक्ट्रम ऑफ डिफरंट कलर्ड लाईन्स. हे पहिल्यांदा जेव्हा शोधलं गेलं त्यावेळेला स्पेक्ट्रमच्या आधारे अणूच्या आत काय असेल, व्हॉट विल बी देअर इनसाइड ॲटम, असा विचार लोकांचा सुरू झाला. सो स्पेक्ट्रोस्कोपी हेल्प्ड अ लॉट इन डिटरमाइनिंग प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट मटेरियल्स. थॉम्सनने हे इलेक्ट्रॉन्स पहिल्यांदा
शोधून काढले आणि त्याने सांगितलं की जे पॅरेडे वगैरे लोकांनी इलेक्ट्रिक करंट ज्यामुळे जातो असं मानलं, दोज पार्टिकल्स आर नथिंग बट इलेक्ट्रॉन्स. ते त्याने कसं केलं तर आपल्याला प्रणव दादा आपला प्रत्यक्ष इथं दाखवणार आहे. दीज आर ऑल नोन ॲज फॅरॅडे ऑर क्रुक्स ट्यूब्स, किंवा तुमच्या पुस्तकामध्ये ज्याला कॅथोड रे ट्यूब असं म्हटलेलं आहे. म्हणलंय ना कॅथोड रे ट्यूब, तुम्ही धडा बघितलाय, हॅव यू सीन दॅट चॅप्टर अबाउट ॲटम. त्याच्यामध्ये कॅथोड रे ट्यूबचा उल्लेख आहे की इलेक्ट्रॉन्सचा शोध कसा लागला. तर इथं आपण एक कॅथोड रे ट्यूब बघणार आहोत आणि आपल्याला प्रणव दादा ते सांगेल. आपल्याला इकडे सेटअप दिसतोय, हा आहे बॅटरी एलिमेंट. तर ह्याच्यामधनं आपल्याला पल्सेटिंग डी सी मिळतो. पल्सेटिंग म्हणजे तुम्ही साईन एसी सप्लाय जसा असतो साईन वेव, ठीक आहे, त्याचं फक्त असं आणि असं त्याच्यातनं सप्लाय येतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मोठी कॉईल आहे, त्या कॉईलमुळे 6 व्होल्टचं काही 10,000 व्होल्ट म्हणजे 10-15,000 व्होल्ट एवढं हाय व्होल्टेज तयार होणार आहे. ओके, म्हणजे 10 किलो व्होल्ट त्याला आपण म्हणतोय. आणि ते व्होल्टेज या ट्यूबला आपण देणार आहोत. तर ह्या ज्या ट्यूब्स आहेत ते कसले आहेत, ह्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर इनर्ट गॅसेस भरलेले. इनर्ट गॅसेस म्हणजे कोणते, हेलियम, नियॉन, आर्गॉन असे जे गॅसेस आहेत ते इनर्ट गॅसेस आहेत, बरोबर. तर ते असे काही ट्यूब्स बनवलेले आहेत. तर आपल्या घरात जी ट्यूबलाईट असते त्याच्यामध्ये पण असंच काहीतरी पर्टिक्युलर गॅस असतो, बरोबर आहे. आणि त्याला जेव्हा आपण सप्लाय देतो तेव्हा काय होतं, ती पेटते, बरोबर, म्हणजे त्याच्यात काहीतरी प्रोसेस होते. मी सर सांगतील, तर असे काही ट्यूब्स आपण आता आपण याच्यात लावून बघा. मी सांगतोय तुम्हाला काय होतं आतमध्ये. रेरिफाईड गॅस, याचा अर्थ प्रेशर इज व्हेरी व्हेरी लो. आणि एका बाजूला इलेक्ट्रिक ज्यावेळेला आपण हाय व्होल्टेज देतो त्यावेळेला तिथले जे इलेक्ट्रॉन्स, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की ते इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून, दोज इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह टर्मिनल. दोन टर्मिनल्स आहेत त्या ट्यूबला, एक आहे निगेटिव्ह टर्मिनल, दुसरं आहे पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि ते इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणाहून निघणार आहेत आणि दुसरीकडे जायचा प्रयत्न करणार आहेत. पण कल्पना करा, अनंत चतुर्दशीच्या दिवशी, 10व्या दिवशी गणपती आपण बोलवतो, तेव्हा लक्ष्मी रोडवरती रात्रीच्या वेळेला तुम्ही जर अलका टॉकीज चौकातनं सिटी पोस्ट चौकाकडे जायला लागला तर काय होईल बरं, काय होईल, जाता ना कधीतरी, मग काय जाणवतं. देर आर मेनी ऑब्स्टॅकल्स, यू जस्ट कॅनॉट गो, इट्स व्हेरी डिफिकल्ट. ऑर इवन इफ यू गो इट इज व्हेरी स्लो मोशन, कारण सगळे लोक तिकडून इकडे येत आहेत आणि तुम्ही मात्र त्याच्यात उलटं जायचा प्रयत्न करतोय. सो देर इज रेझिस्टन्स. तुम्ही जायचा प्रयत्न केला की कोणाला तरी धक्का लागणार, याला धक्का लागणार, असं घडत जातं, कारण गर्दी खूप आहे. जर आपण नॉर्मल गॅस तिथं घेतला असता ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचा, तर त्या इलेक्ट्रॉन्सना त्या गर्दीतनं जाताच येत नाही. याचं कारण द गॅस कंटेन्स मेनी मॉलिक्युल्स. म्हणून आपण तो काय केलाय, रेरिफाय केलाय, म्हणजे आपण त्याचं प्रेशर कमी केलंय, आतला गॅस कमी केलाय, सो दॅट आवर इलेक्ट्रॉन्स कॅन गो. पण ते प्रत्यक्ष तरी सुद्धा जाऊ शकत नाहीत. देर आर कोलिजन्स, वाटेमध्ये त्यांना काही ॲटम किंवा मॉलिक्युल्स भेटणार आहेत त्या गॅसचे आणि मग त्यांची धडक होते. ती धडक झाल्यामुळे सम एनर्जी इज लॉस्ट, काही ऊर्जा ही वाया जाते, ती बाहेर पडते प्रकाशाच्या रूपाने. आता हा प्रकाश का आला असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. दॅट इज बिकॉज ऑफ द कोलिजन ऑफ सम पार्टिकल्स ऑफ एअर अँड दिज इलेक्ट्रॉन्स. याच्यावरून थॉम्सनने इलेक्ट्रॉन्सचं अस्तित्व सिद्ध केलं की देअर मस्ट बी सम पार्टिकल्स विच आर कमिंग आउट अँड दे आर कोलायडिंग विथ ॲटम्स. आणि त्यामुळे तुम्हाला एक रंग, त्या गॅसचा कॅरेक्टरिस्टिक कलर हा तुम्हाला दिसणार आहे. तर आता आधी तो दाखवेल, ज्यांना दिसणार नाही नीट, आपण नंतर त्याची फिल्म पण पाहणार आहोत एक छोटीशी, म्हणजे दोन्ही आपल्याला बघायला मिळेल. सो दिस इज अ कॅथोड रे ट्यूब. तुमच्या शाळेमध्ये असेलच असं नाही, आपण मुद्दामही बघतो या ठिकाणी. आता इथलाही दिवा घालवला तरी चालेल, म्हणजे मग ते नीट दिसेल. दिसतोय हा जो टिपिकल प्रकाश बाहेर येतोय, याचं कारण हे म्हणजे इलेक्ट्रॉन्स नाहीये, पण हा प्रकाश ज्यामुळे तयार होतोय दॅट इज बिकॉज ऑफ द कोलिजन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड पार्टिकल्स ऑफ गॅस विच इज फीड इन साइड. तर तो तुम्हाला दिसतोय. आणि हे एरवीची तुमची जी ट्यूब असते नॉर्मल, किंवा आपण लक्ष्मी रोडवरनं जाताना नियॉन साइन्स असतात, वेगवेगळ्या दुकानांच्या पाट्या असतात, तर त्या ज्या नियॉन साइन्स आहेत
त्याच्यामध्ये नियॉन नावाचा गॅस असतो आणि त्या नियॉनचे कॅरेक्टरिस्टिक कलर हा आपल्याला दिसत असतो. असे वेगवेगळ्या गॅसेसचे वेगवेगळे रंग दिसतात. सो दीज ट्यूब्स वेअर यूज बाय थॉम्सन टू प्रूव्ह एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, पुढची ट्यूब दाखव. त्याला नाही, त्याला लाईट द्या, थोडा थोडा लाईट त्याच्या डोक्यावरचा लावा. हे खूप काळजीपूर्वक करायला लागतं सगळं. याच कारण असं आहे आता जो आपण पहिल्यांदा बघितला तो हेलियम होता गॅस त्या ट्यूब मध्ये, त्याच्यामध्ये नियॉन. इथं खूप हाय व्होल्टेज आहे, दादाला खूप काळजीपूर्वक काम करायला लागतं. 10,000 व्होल्ट इथपर्यंत व्होल्टेज आहे, त्यामुळे मी तुम्हाला करायला नाही देणार कोणाला, नाही तर मी बोलवलं असतं कोणाला तरी पुढे. करंट खूप कमी झालाय, करंट खूप छोटा आहे. दिसतोय सगळ्यांना पाठीमागे सुद्धा? फॅरेडेने जे प्रयोग केले ते फॅरेडेने थॉम्सनने जे प्रयोग केले त्यात त्याने असं दाखवलं, ही शोड दॅट इलेक्ट्रॉन्स हॅव सम चार्ज. तर ते दाखवण्यासाठी आणि निगेटिव्ह चार्ज आहे दाखवण्यासाठी त्याने काय केलं, ही सब्जेक्टेड दीज इलेक्ट्रॉन्स ऑर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये डेव्हिएशन येतं, द फ्लो चेंजेस इट्स डायरेक्शन बिकॉज ऑफ द इलेक्ट्रिक करंट रादर इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. हे त्याने दाखवलं, ते सुद्धा आपण फिल्ममध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर हे पार्टिकल्स आहे त्याने कसं प्रूव्ह केलं, तर त्याने तो प्रयोग आता दादा आपल्याला दाखवेल की ह्या पार्टिकल्स असल्यामुळे. आता समजा अशी कल्पना करा की मी इथं काहीतरी एक एखादीच तबकडी डिस्क टांगून ठेवलेली आहे आणि मी त्याच्यावरती एक चेंडू फेकून मारला तर काय होईल, ती हालेल. पण ती समजा आपण नुसती प्रकाशात ठेवली तर काय होईल, हालेल का ती, फक्त तिची सावली पडेल, शॅडो पडेल. याने असं दाखवून दिलं की जर इलेक्ट्रॉनचा फ्लो एखाद्या तबकडीवरती आदळला तर ती तबकडी फिरायला लागते, हलते. तर दादा दाखवणार याच्यामध्ये छोटीशी तबकडी आहे, दिसतीये का तुम्हाला, आणि दादा त्याच्यात वर इलेक्ट्रॉनचा फ्लो हे करणार आहे तर ते आतमध्ये फिरायला लागते. मला फिरताना दिसणं अवघड आहे जरा लांबणं, फिरतीये जरा जवळच्यानं कदाचित दिसेल ती फिरते आहे, लांबच्यानं दिसणार नाही. हां, दॅट इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि त्यामुळे ती आतली चकती फिरायला लागते. सो ही प्रूव्ह दॅट दीज आर पार्टिकल्स. आणि ते येतात कुठून, तर मग याच्यामध्ये जे एक टोकाला निगेटिव्ह चार्ज आहे या ठिकाणी आणि तो आपण त्याला व्होल्टेज लावलंय म्हणजे खूप पोटेन्शियल डिफरन्स आहे, त्यामुळे ते काहीतरी खेचलं जात आहे. ते काहीतरी जे खेचलं जात आहे दे आर नथिंग बट इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे प्रत्यक्ष डोळ्यांनी इलेक्ट्रॉन्स दिसलेले नाहीत, मायक्रोस्कोप खाली सुद्धा पाहता येत नाहीत, नॉट इवन अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, बट थ्रू प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रॉन्स वी कॅन प्रूव्ह इट एक्झिस्टन्स. जसं असतं की न्यायालयामध्ये कोर्टात गेलं तर दोन पुरावे असतात, एक म्हणजे आय विटनेस किंवा परिस्थितीजन्य पुरावा म्हणतात, सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. तर सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सच्या साह्याने इलेक्ट्रॉन्स न बघता सुद्धा इलेक्ट्रॉन्सचं अस्तित्व हे थॉम्सनने प्रूव्ह केलं. एक आणखीन आपण दाखवू की समजा हवा असेल मध्ये, असं इथं कसं आहे की गॅस आपण खूप काढून घेतला आहे, पण समजा हवा असेल तरी सुद्धा खूप हाय व्होल्टेज जर असेल तर इलेक्ट्रॉन्स इकडून तिकडे जायचा प्रयत्न करतात, दे जंप. त्याचा प्रयोग दादा दाखवतोय, जास्त अवघड आहे प्रयोग थोडासा, लेट अस सी इफ वी कॅन डू इट. आपण प्रत्यक्ष वीज आकाशात चमकते म्हणजे काय, तिथं सुद्धा खूप इलेक्ट्रॉन्स म्हणजे चार्जिंग झालेलं असतं, चार्ज सेपरेशन, पॉझिटिव्ह चार्ज वेगळा झालेला असतो, निगेटिव्ह चार्ज वेगळा झालेला असतो, इलेक्ट्रॉन्सचा जणू काही क्लाऊड तयार झालेला असतं, ॲज इफ देर आर मेनी इलेक्ट्रॉन्स ऑन द सर्फेस ऑफ क्लाऊड्स, आणि मग ते जंप करतात. तर ते आपण इथं वीज निर्मिती करून दाखवतो तुम्हाला. बऱ्याच वेळेला शॉर्ट सर्किट होताना हे घडतं, स्पार्किंग होतं आपण पाहिलं असेल ट्रान्सफॉर्मरपाशी,